मी शाळेत असताना निबंध स्पर्धेमध्ये कधी माझा आवडता सण या विषयावर निबंध लिहायची वेळ आली तर ज्या मुलांना पानं बिनं भरायची आहेत ती मुलं दिवाळी, ज्यांना नंबर बिंबर मिळवायचा आहे ती गुरु पौर्णिमा, आणि मेजॉरिटी पोरं संक्रांत या विषयावर निबंध लिहायची. कारण संक्रांत म्हणजेच पतंगोत्सव हा आमच्याकडे पोरांच्या प्रतिष्ठेचा विषय. बरं, यातल्या बऱ्याचशा पोरांना संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी आणि दुसऱ्या दिवशी कर येते याचा थांबपत्ता नसतो. त्यामुळे भोगी, संक्रांत आणि कर याच्याबद्दलच्या एक्साइटमेंटचा एकंदरीत कर हा साधारणतः असा असतो. कॅलेंडरवर जरी संक्रांत 14 किंवा 15 जानेवारीला येत असली तरी आमच्याकडे दिवाळीनंतरच आकाशात संक्रांत दिसायला सुरुवात होते. ह्यात जर चुकूनही पोरांच्या घटक चाचण्या आल्या तर शाळकरी पोरं सकाळ संध्याकाळ गच्चीवर जाण्याआधी आणि गच्चीवरून आल्यानंतर आई बाबांच्या हातचा तिळगुळ खातात. मग शाळेमध्ये पालक मेळावा वगैरे होतो, त्यात मुलांना कमी मार्क पडण्याचं कारण या विषयावर चर्चा होते. खरं कारण तर सगळ्यांनाच माहिती असत. मी लहान असताना जेव्हा मला पतंग उडवता येत नव्हती तेव्हा मी माझ्या आजूबाजूला राहणाऱ्या मोठ्या दादा लोकांकडे इंटर्नशिप करायला जायचो. तसाच आता 2 वर्षापासून माझ्याकडे एक इंटर्न येतोय, त्याची एकंदरीत प्रगती बघता होपफुली तो पतंगीच्या बाबतीत पुढच्या वर्षी आत्मनिर्भर होऊन जाईल. संक्रांतीच्या दिवशी आपल्या अवतीभोवती असून सुद्धा दुर्लक्षित झालेल्या गोष्टी फार प्रकर्षाने दिसायला लागतात. जसं की या वायर्स आणि केबल्सची खरंच इतकी गरज असते का? आपल्या आजूबाजूला एवढी उंच घरं कधी आणि का बांधली? झाडं आपलं प्राणवायू देण्याचं काम कमी उंचीवरून पण करू शकतात ना. आपलं घर बांधताना वास्तुशास्त्राचा कितपत विचार केला गेला होता. दुपारचं जेवण आणि वामकुक्षी वगैरे झाली की आई बाबा आजोबा वगैरे मंडळी गच्चीवर येतात आणि त्यांच्या लहानपणीच्या आठवणी सांगत संक्रांतीच्या व्हॉट्सअप स्टेटससाठी फोटो आणि व्हिडिओची सोय करून घेतात. दिवसभर आपली पतंग कापणाऱ्याबद्दल अतिशय कडवट शब्दात बोलून झाल्यानंतर संध्याकाळी आहेच, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. चला, ही संक्रांत तर संपली म्हणजे कॅलेंडरवरती, माहोल तर तसा अजून होळीपर्यंत चालेल. तुम्हाला माझा प्रयत्न आवडला असेल तर नक्की कळवा आणि तिळगुळ घ्या.